दुःख आहे की जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते स्वातंत्र्य वीर सावरकरांना माफी वीर म्हणतात. अरे थू तुमच्यावर, शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर खऱ्या अर्थानं या ठिकाणी टीका करायला देखील मला लाज वाटते, कारण त्यांची तेवढीही पात्रता नाही जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाही. त्यांची तेवढीही पात्रता नाही. अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगता त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला, स्वर्गीय इंदिरा गांधींनी त्यांचा गौरव केला, यशवंतराव चव्हाणांनी त्यांचा गौरव केला, आणि तुम्ही कुठले कालची आलेले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफी वीर म्हणता. पण दुर्दैव एक अजून आहे, ते माफीवीर म्हणताय पण त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचेही मित्र बसलेले आहेत. खरं म्हणजे ही इतकी शर्मेची गोष्ट आहे की रोज त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस करतो. सन्मान्य उद्धव ठाकरेजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते अशा प्रकारचा एक अंक काढला. पण हे त्याचा निषेध नाही करू शकले, खुर्ची महत्वाची होती, निषेध नाही करू शकले. आणि आताही काय, रोज सावरकरांचा अपमान झाल्यानंतर आम्हाला हे चालणार नाही, आम्हाला हे चालणार. अरे ते चालवतच आहे, काय चालणार नाही. हे कसं आहे माहिती आहे, जे पूर्वीचं काँग्रेसचं सरकार होतं ज्यावेळेस पाकिस्तान आपल्या इथे बॉम्बस्फोट करायचा त्यावेळेस ते सांगायचं आम्ही तुमचा निषेध करतो, ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे म्हणायचं तीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे म्हणायचे अति तीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे म्हणायचे. आता युनायटेड नेशनला जाऊन सांगतो तुमचं नाव. अरे नरेंद्र मोदींसारखा एक नेता आला, बॉम्बस्फोट झाल्या बरोबर सर्जिकल स्ट्राईक केला, पुन्हा आमच्यावर हल्ला झाला, एअर स्ट्राईक केला. खऱ्या अर्थानं काम करायचं असतं तर असं करायचं असतं. जर तुमच्यामध्ये स्वाभिमान असेल तर तो स्वाभिमान तुमच्या कामामध्ये दिसला पाहिजे, तुमच्या ऍक्शन मध्ये दिसला पाहिजे, तुमच्या कृतीमध्ये दिसला पाहिजे. शब्दांमधला स्वाभिमान कामाचा नाही आहे, तो वेगळी स्वाभिमान आहे, तो दुटप्पी स्वाभिमान आहे. खरा स्वाभिमान हा जर तुमच्या कृतीत असता तर त्या ठिकाणी ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यरला चपला मारल्या होत्या तसाच राहुल गांधीच्या फोटोला चपला मारण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केलं असतं. पण खरी शिवसेना आता आमच्या सोबत आहे, बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी राहुल गांधीला जोड मारण्याचं काम देखील आम्हालाच करावं लागलं, ते तुम्ही केलं नाही. हे जे काही चाललेलं आहे मला असं वाटतं की हे विसरले आहेत आपले विचार काय आहेत, हे विसरले आहेत की आपण कोणाच्या पोटी जन्म घेतला. अरे सरकार येतील जातील, एखादं सरकार राहील राहणार नाही, एखाद्या वेळेस तुम्ही राजकीय दृष्ट्या युती कराल नाही करणार तो काही प्रश्न नाही आहे. तुम्हाला ज्यांच्या सोबत जायचं आहे त्यांच्या सोबत जा, पण हे होत असताना सावरकरांचा अपमान जर तुम्ही सहन करणार असाल तर मला असं वाटतं की कुठेतरी याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. नुसतं तोंडाने बोलून चालत नाही, हिंमत दाखवा हिंमत. ती हिंमत तुमच्यामध्ये नाही. आणि मग बातम्या सुरतात, बातम्या म्हणाले ते काय आहे की राहुल गांधींना आता पवार साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही बोलू नका. अरे राहुल गांधीच्या तोंडून येऊ द्या ना, एकदा एकदा म्हणू द्या ना राहुल गांधींना, एक ट्विट तर डिलीट करू द्या राहुल गांधींना. अरे ते तर सोडून द्या, ज्या राहुल गांधींसोबत तुम्ही आहात प्रत्येक राजीवजींच्या जयंतीला तुम्ही राजीवजींना मुख्यमंत्री म्हणून हार घालत होता. मला एक एक बाळासाहेब ठाकरेंची जयंती दाखवा की ज्या दिवशी सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींनी साधा ट्विट तरी केलाय, साधा ट्विट तरी केलाय. एक दाखवा, एक, कधीच नाही, कधीच नाही. त्यामुळे तुम्हाला कोणाही सोबत जायचं असेल तरी जाऊ द्या, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, आम्ही भगवा सोडणार नाही, आम्ही भगवा सोडणार नाही.